संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेले आमच्या कागल लाईव्ह या चॅनलला लाईक करा, बेल दाबून सबस्क्राइब करा। कागल तालुक्यातील साखर कारखान्यांनी गत हंगामाचा दुसरा हप्ता 500 रुपये प्रमाणे तात्काळ द्यावा। मंत्री हसन मुश्रीफ यांना आंदोलन अंकुशची निवेदनाद्वारे मागणी। ऊसाचा उत्पादन खर्च वाढला त्या प्रमाणात ऊसाचा हमीभाव केंद्र सरकारने वाढवला नाही, त्यामुळे कारखान्याच्या सरासरी रिकव्हरीनुसार दिली जात असलेली FRP ही ऊस उत्पादकांची फसवणूक ठरत असून, कारखान्याच्या वाढलेल्या उत्पन्नाचा विचार करून FRP पेक्षा ज्यादा रक्कम शेतकऱ्यांना मिळणे हा त्यांचा अधिकार आहे। त्यामुळे आपल्या कारखान्याने दुसरा हप्ता म्हणून तात्काळ 500 रुपये द्यावेत अशी आंदोलन अंकुशने मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे मागणी केली। निवेदनात म्हटले आहे की ऊस हंगाम 2021-22 मध्ये साखरेला 3300 ते 3200 रुपये प्रति क्विंटलला दर मिळाला होता, तो गत आर्थिक वर्षात वाढून 3400 ते 3500 रुपये करविरहित मिळाला आहे। साखर विक्रीच्या वाढलेल्या दरातून क्विंटलला 300 ते 400 रुपये ज्यादा पैसे कारखान्यांना मिळालेले आहेत, ते पैसे आजरोजी त्यांच्याकडे शिल्लक आहेत, ते शेतकऱ्यांना दुसरा हप्ता म्हणून तात्काळ द्यावेत। ऊसापासून निर्माण होणाऱ्या बग्यासला 2000 रुपये टन मिळणारा दर गेल्या वर्षी 4000 रुपये मिळाला, मळी 5500 रुपये दराने जायची त्याचा दर गेल्या वर्षी 9000 रुपये झाला आहे, म्हणजे गेल्या 2 वर्षात बग्यास व मळी यांचे दर दुप्पट झाले, त्यामुळे कारखान्यांना ज्यादा फायदा मिळालेला आहे। त्यातून व साखरेला ज्यादा मिळालेल्या उत्पन्नातून कारखान्याला दुसरा हप्ता 500 रुपये सहज देता येतो। खते, औषधे, मशागत, मजुरी याचे दर वाढल्यामुळे ऊसाचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे। गेल्या हंगामात ऊसाचे उत्पादनही प्रति एकर 20 टनाने कमी झाल्याने शेतकरी संपूर्ण तोट्यात गेला आहे, त्याचे पीककर्ज सुद्धा गेल्या वर्षी फिटलेले नाही। ऊस उत्पादक शेतकरी कर्जाच्या फेऱ्यात अडकला आहे, त्याला यातून वाचवायचे असेल तर त्याला परवडणारा दर कारखान्यांना द्यावा लागेल। एकीकडे शेतकरी अडचणीत आहे, तर त्याउलट साखर कारखाने साखरेचा वाढलेला दर व उपपदार्थांना मिळत असलेले वाढीव दर यामुळे प्रचंड नफ्यात आलेले आहेत। साखरेला दर नाही म्हणून अनेक वर्ष शेतकऱ्यांना FRP वर भागवत आलेला आहात, पण सध्या साखरेला दर मिळाला आहे आणि कारखान्याकडे त्यातून आलेले पैसे उपलब्ध आहेत, त्यामुळेच यावर्षी FRP च्या वर पैसे शेतकऱ्यांना साखर कारखान्यांनी द्यायला पाहिजेत अशी मागणी कागल तालुक्यातील साखर कारखान्याकडे आज निवेदनाद्वारे केली आहे। मागणीवर विचार करण्याचे मंत्री मुश्रीफ यांनी आश्वासन दिले असून कारखाने अडचणी आहेत हे यावर्षी न सांगता दुसरा हप्ता देऊन अडचणीतील शेतकऱ्यांना वाचवा अशी विनंती धनाजी चुडमुंगे यांनी मुश्रीफ यांना केली। यावेळी दीपक पाटील, रावसाहेब ऐतवडे, दत्तात्रय जगदाळे, रशीद मुल्ला, आप्पा कदम, अतुल खद्रे, सुनील जाधव, मधुकर मोरबाळे, बाळासो भोगावे, नामदेव गुरव तसेच कागल परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते।